बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी येत्या सोमवारी 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित महामेळाव्याला सीमा भागातील मराठी भाषिकांनी कोणत्याही परिस्थितीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर.एम. चौगुले यांनी केले. मराठा मंदिर येथे गुरुवारी महामेळाव्या संदर्भात आयोजित बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर होते. यावेळी बोलताना समिती नेत्यांनी 1956 मध्ये भाषा व प्रांत रचनेवेळी सीमा भागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाची आणि त्यानंतर सीमा प्रश्नासंदर्भातील सत्याग्रह व आंदोलनाची थोडक्यात माहिती दिली. सीमावासीय मराठी बांधवांनी अनेक निवडणुका जिंकून महाराष्ट्रात जाण्याचा आपला इरादा केंद्र व राज्य सरकारपुढे स्पष्ट केला आहे. महाराष्ट्र सरकारने 2004 मध्ये सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर 2006 रोजी कर्नाटक सरकारने वादग्रस्त सीमा भागात हिवाळी अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली आहे. सीमा भागावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारचा हा कुटील डाव आहे. मात्र ज्या ज्या वेळी कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन होते त्यावेळी मराठी भाषिक महामेळावा घेऊन अधिवेशनाला आपला तीव्र विरोध दर्शवतात. त्या अनुषंगाने येत्या 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन किनेकर यांनी केले. यावेळी बीडी मोहनगेकर, चेतन पाटील, लक्ष्मण होनगेकर, एल्लाप्पा रेमानाचे रामचंद्र कुट्रे, मनोज पावशे, अॅडव्होकेट M.G. पाटील आणि रामचंद्र मोदगेकर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले आहेत. बैठकीस तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. महादेव पवार, KNN City News, बेळगाव.